भारतात प्रथमच होत असलेल्या मुलींच्या सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्र्यंबक रोडवर असलेल्या पत्रकार कॉलनीजवळ या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं. 4,000 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून अर्ज भरले होते. त्यातील 30 मुलींचे सिलेक्शन होऊन या मुलींना आता या संस्थेमध्ये सैनिक सेवापूर्व शिक्षण मिळणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, अन्न नागरी पुरवठा संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. उमेश आमोणकर, दिशानूज, नाशिक.